हे बघा आहे ना यम्मी, तर मग ह्याला आपण नक्कीच बनवूया. स्वागत आहे आपलं कडक दमदार रेसिपी या चॅनलवरती. पार्टीमधली फेवरेट स्नॅक म्हणजे चिकन चिली. तर मग चला चिकन चिली तयार करायला घेऊयात. सुरुवातीला आपण हे बोनलेस चिकन घेतलेलं आहे, चिकन मऊ आहे, चिकनचे काप करून घेतलेले आहेत. ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. चिकन काढून झाल्यानंतर त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ. मीठ एक चमचा घालायचे आहे, एक छोटा चमचा मीठ घालायचे आहे. त्याचबरोबर काळी मिरी पावडर. त्यामध्ये एक चमचा अद्रक लसूण पेस्ट. चिकन आहे म्हटल्यावरती अद्रक लसूण पेस्ट जास्तच पाहिजे. हे आपण मिक्स करून घेऊ. त्याचबरोबर ह्यामध्ये सॉफ्टनेसपणा येण्यासाठी आपण थोडेसे अंडे घालून घेऊ. एक चमचा भर होईल एवढे अंडे मी घातलेले आहे. हे आता चांगले मिक्स करून घेऊ. ह्यामध्ये आता आपण दोन मोठे चमचे कॉर्नफ्लोअर घालायचे आहे. एक मोठा चमचा मैदा. हे मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहे. यामध्ये थोडे पाणी घालून आपण छान असं हलवून घेऊन हे चिकन आता आपण अर्धा तासासाठी झाकून ठेवूया. आपले चिकन छान असे मॅरिनेट होईपर्यंत आपण साहित्य बघून घेऊयात. ह्या इथे सोया सॉस एक मोठा चमचा घेतलेला आहे, एक मोठा चमचा चिली सॉस घेतलेला आहे. त्याचबरोबर बारीक असे कापून लसूण आणि अद्रक घेतलेले आहे, अर्धा अर्धा चमचा दोन्ही आहे. अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा मीठ. त्याचबरोबर चिकन चिली करायची आहे म्हटल्यावरती हिरवी मिरची जास्त प्रमाणात घेतलेली आहे आणि ती अशा प्रकारे कापून घेतलेली आहे. त्याचबरोबर कांदा, कांदा हा चौकोन उभ्या प्रत्येक पाकळी वेगवेगळी करून कापून घेतलेला आहे. आणि शिमला मिरची ही चौकोन आकारात कापून घेतलेली आहे. आपल्याला लागणार आहे एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर. कॉर्नफ्लोअरमध्ये आपण थोडे पाणी टाकून घेऊया. कॉर्नफ्लोअरची पातळ अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आपले चिकन अर्धा तास चांगले मॅरिनेट झालेले आहे. कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. तेल गरम झालेले आहे, हे मध्यम आचेवरती तेल गरम झालेले आहे. त्यामध्ये आपण हे चिकनचे जे पीस आहे ते एक एक करून सोडूयात आणि चिकन पकोडे तयार करून घेऊयात. तेलामध्ये आपण पकोडे सोडून घेऊयात. चिकनवरचे कोटिंग तसेच ठेवण्यासाठी लगेचच आपण चिकन हलवायचे नाही आहे. 2 मिनिटे झालेले आहेत. आता आपण पलटवून घेऊया. छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे चिकन फ्राय करून घेऊ. चांगले डीप फ्राय केल्यानंतर आपले पकोडे छान ब्राऊन झालेले आहेत, त्यांना कलर छान आलेला आहे. ते आता आपण काढून घेऊया.
पण चिकन फ्राय केल्यानंतर त्याच तेलामध्ये कांदा, हिरवी मिरची आणि शिमला मिरची फ्राय करून घेऊ. एक मिनटं आहे, आपण हे फ्राय करून घेऊयात आणि प्लेटमध्ये काढून ठेवूयात. आपली मिरची, शिमला मिरची आणि कांदा छान फ्राय झालेला आहे, तो आपण काढून घेऊया. चिकन चिली करण्यासाठी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे, त्यामध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे. तेल पूर्ण कढईला लागले पाहिजे. अशा प्रकारे कढई हलवून घ्यायची आहे आणि छान एकदम धूर येईपर्यंत आपण हे गरम करून घेऊयात. तोपर्यंत आपण आपला पकोडा हा छान मऊ लुसलुशीत असा शिजलेला आहे तो बघून घेऊयात. कढई छान गरम झालेली आहे, त्यामध्ये आपण एक चमचा अद्रक, एक चमचा लसूण पेस्ट हलवून घ्यायचं आहे. अद्रक लसूणचा वास जाईपर्यंत एक मिनिट आपण हे फ्राय करून घेऊया. त्यामध्ये लगेचच आपण डीप फ्राय केलेल्या शिमला मिर्च, कांदा आणि चिली टाकून घेऊया. त्याचबरोबर त्यामध्ये काळी मिरी पावडर आणि अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे आहे. यामध्ये एक चमचा सोया सॉस, एक चमचा चिली सॉस, छान असे हलवून घ्यायचे आहे आणि आपण कॉर्नफ्लोअरची जी पेस्ट करून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आहे. यामध्ये हे चिकनचे पकोडे सोडून घेऊया. त्यावरती थोडीशी कोथिंबीर, छान असा रंग आलेला आहे आणि वासही खूप छान येतो. आपली चिकन चिली तयार झालेली आहे, ती आपण प्लेटमध्ये काढून सर्व करूया. आपली चिकन चिली तयार झालेली आहे, ती आपण एका प्लेटमध्ये छान काढून घेऊयात. वास खूप छान येतोय, टेस्टही छान झालेली आहे. तर तुम्हीही नक्कीच घरी ट्राय करून बघा चिकन चिली. आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.